आणि आता जाऊया नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा विधानसभा मतदारसंघामध्ये बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक उमेदवारांचं भवितव्य हे इथल्या मतपेट्यांमध्ये कैद झालेलं आहे या मतदानाच्या पेट्या आणि मतदान साहित्य आता वेगवेगळ्या मतदारसंघातील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे नाशिकमध्ये मतदारसंघामध्ये मतपेट्या नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये इथं स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या असून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंत्रणा देखील राबवण्यात आलेली आहे सीसीटीव्ही कॅमेरासह तीन लेअरमध्ये या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा ही लावण्यात आलेली असून या ठिकाणी तेवीस तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे या ठिकाणी मतमोजणीसाठी संपूर्ण तयारी झालेली असून या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया ही पार पडलेली आहे या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेनंतर जे ई व्ही एम मशीन्स आता वेगवेगळ्या ठिकाणी हे रवाना करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे अशा पद्धतीनं जे हे गोडाऊन्स आहे त्या गो ते गोडाऊन्समध्ये हे जे ई व्ही एम मशीन्स हे ठेवण्यात आलेले आहेत आणि बाहेर चोख अशा पद्धतीचं बंदोबस्त जे आहे ते ठे ठेवण्यात आलेला आहे ज जवळपास चार ते पाच ठिकाणी अशा पद्धतीचं गोडाऊनची व्यवस्था या सगळ्या याच्यात ई व्ही एम मशीनसाठी करण्यात आलेलं आहे आणि या मदे कुटला ही मदे मदे या परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी संपूर्ण गोडाऊनच्या परिसरामध्ये अशाच पद्धतीनं पोलीस बंदोबस्त असल्याचं आपल्याला बघायला मिळतो आहे नाशिकमध्ये अडुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे मागच्या वेळेसपेक्षा यंदाच्या या निवडणुकीमध्ये जे हे मतदानाची टक्केवारी आहे ते कुठेतरी वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आहे तेवीस तारखेला मतमोजणीची प्रक्रिया ही पार पडती आहे आणि अशा पद्धतीची व्यवस्था मतमोजणी केंद्रावरती सुद्धा केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय सर्वाधिक मतदान जे आहे ते आ, दिंडोरी तालुक्यामध्ये हे झालेलं आहे आणि सर्वात कमी मतदान हे नाशिक मध्य मतदारसंघात झालेलं आहे त्यामुळे आता तेवीस तारखेच्या या सगळ्या अँगलनी व्यवस्था जी आहे ते स्थानिक प्रशासनाकडनं केल्याचं आपल्याला बघायला मिळतो ई व्ही एम मशीन्स प्रामुख्याने वेगवेगळ्या ठिकाणी हे आपल्याला एकूणच हे रवाना केल्याचं बघायला मिळतो आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे चोख अशा पद्धतीची व्य जी व्यवस्था हे स्थानिक प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक